सावनी, हाय, हाय, कुठे गेलती? कॉलेजला गेलती काय? दिसत नाही का तुला? अगं मला तसं नव्हतं बोलायचं, तुझा आज पेपर होता ना, कसं गेलं पेपर? गेला चांगला. हे घे कॅडबरी. नकोय मला, मग घ्या. तुझं जास्त होत आहे. तुझ्यासोबत दोन शब्द गोड काय बोलले. तू तर माझ्या मागच लागलाय. हे सगळं अजिबात आवडत नाही मला. अगं श्रावणी, मला तसं नव्हतं बोलायचं, तुला नाही आवडलं का? सॉरी. आणि मी सहज देतो कॅडबरी, त्याच्या मागं माझा काहीच हेतू नव्हता. तुम्हा पोरांना काही काम नाही का? दिसली पोरगी आली तिच्या माग. अगं मी तसा मुलगा नाहीये. तू कसा आहेस ना ते चांगलंच माहिती आहे मला. मला वाटलं होतं तू बाकीच्या पोरांसारखा नाही, पण तू पण तसंच आहेस. जाऊ दे मला. श्रावणी, तू समजते तसा मुलगा नाहीये मी. कळलं मला तू कसा आहेस ते. जाऊ दे मला, नाहीतर मी माझ्या पप्पांना कॉल करेल. अरे बाबा, कुठे होता तू सकाळपासून? अरे दिसला नाही, मी तुझ्या घरी पण जाऊन आलो. अरे श्रावणीला भेटायला गेलतो, तिचा आज शेवटचा पेपर होता ना, म्हणून तिकडेच गेलतो. वा बाबा वा, वहिनीला भेटून आला आणि मला सांगितलं पण नाही. मला सांगितलं असतं मी पण आलो असतो ना तुमचं बोलणं ऐकायला. हे बाबा काय झालंय, बोल ना. अरे आज तर उलट तू खुश व्हायला पाहिजे. अरे कसला खुश, ती आज मला डायरेक्ट बोलली. तू बोलती बाकीच्या पोरांसारखंच आहे. सांग ना भावा, मी असं काय केलं बाकीच्या पोरांसारखं? अरे जाऊ दे भावा, नको एवढं म्हणायला लावून तू. अरे पण मी कधी कोणत्या पुरीच्या मागे तरी गेलो का? आणि कोणत्या पुरीला विचारलं का तरी? सांग ना, कसं का मी बाकीच्या पोरांसारखं आहे? अरे भावा, तिला आहे ना तुझ्याबद्दल काहीतरी चुकीचं समजले, नाहीतर आहे ना तिने काहीतरी बघितले, त्याशिवाय ती असं नाही रे बोलणार. अरे पण मी असं काय चुकीचं वागलो का? कोणत्या पोरीला फिरायला घेऊन गेलो का? फक्त त्या दिवशी त्या पोरीला फक्त मदत केली आणि ते पण तिच्या लागलं होतं म्हणून तिला मदत करायला गेलो. आता मला समजलं, तूच की बोला आता त्या पोरगीला मदत करायला गेलो तू, ते तर बघितलं नसेल ना तिनं. अरे पण ते बघितलं तरी पण तिने बोलायला पाहिजे ना, मी सांगितलं असं सगळं तिला. अरे बाबा येडा बिडा ऐका तू, असे आहे ना पोरी असं मनातलं सांगत नाहीत कुणाला पण, ते आहे ना आपल्यालाच ओळखायला लागतंय. तुला बरं पोरींच्या मनातलं सगळं कळतंय. अरे बाबा PhD केली ना आपण. खरंच का PhD केली का? बर भाऊ, आपल्याला ना तिच्या घरी जायला लागतंय आणि तिला काय तुझ्याबद्दल गैरसमज झालाय ना तो वाढायच्या आत तिला खरं सांगितलं पाहिजे. मला पण तसंच वाटतंय, चल जाऊ आपण तिच्या घरी. हा पण तिचं घर पण नाही माहिती आपल्याला. अरे आपण शोधून काढू, चल. चालते, चल चल. श्रावणी सॉरी ना. तुम्ही काय करते इथं आणि तू सॉरी कशाला बोलतोय? अगे ते आपलं सकाळी बोलणं झालं ना, तू रागवले ना माझ्यावरती. ए मग घ्या, जाओ तुम्ही इथून, मला नाही बोलायचं त्या विषयावर. अगे त्याचं एकदा ऐकून तर घे की तुला आहे ना काहीतरी चुकीचं समजले. मग असं नाही ग, एकदम साधा आहे माझा भाऊ. मी कशाला काय चुकीचं समजू, मला काय करायचंय? अगं मला एक पालेजीचा पुडा दे ना. अरे दादा तू इथं? तायडे तू इकडे कुठे? अरे मी याच गावात राहते. हा का, वाटतं का बरं आता? सोने तू ओळखते ह्याला? हा ओळखते ना, याच दादाने त्या दिवशी मी पडले ना मला मदत केली ती. अच्छा ती तू होती का? हा वाटते का मग आता बरं? हा वाटते आता बरं. हा ठीक आहे धरे. अरे दादा चल की मग घरी चाय प्यायला. अगं नाही नको, येईन कधी तरी, इथे माझं थोडंसं काम आहे. चल मग बाय बाय. सॉरी मंगेश, मी जे पाहिलं तेच मला खरं वाटलं त्यामुळे मी तुला बोलले. अगं आधी सगळं बघायचं नीट आणि मग बोलायचं. जाऊ दे रे, कशाला एवढं तिला सांगत बसलाय. चल आणि हा सॉरी, माझ्याकडून काही चुकलं असलं तर.
मंगेश खरंच सॉरी ना. एक ऐक, सगळीच पोरं सारखी नसतात. काही पोरं असतात माझ्यासारखी, मनातलं सगळं बोलून टाकणारे. याचा अर्थ असा नाही होत आम्ही पण बाकीच्या पोरांसारखे आहेत. हे चोच्या चल, काय बोलत बसा तिच्यासोबत. तुझ्या या तुझ्या कसली प्रेम करते राव. अरे तुझ्यासाठी सपनीच्या घरी गेली राव भांडायला. तुझ्यासाठी दोन दोन पुरी भांडत यात आणि आईला आमच्यासाठी एक पण नाही. छयाचं ना वीज बिल झालंय. चल आता जाऊ, सगळा बिल वसूल करून येऊ. हा चल, आमचं पण बिल राहिलाय भरायचा. काय? अरे म्हणजे दोघं पण हात साफ करून येऊ. हा चल. ए छाया, तुला काय दुसरं कोणी भेटलं नाही काय? हा वैभ्या झाडला का प्रेम करायला? जरा बाजूला पण बघ की कोणी तर आहे की. ए गप्पाय तू, वैभव जसं आहे ना तसं कोणच नाही. त्याचा प्रेमळ स्वभाव, सगळ्यांशी बोलण्याची पद्धत मला लय आवडते. ए छाया, तू मला अजून ओळखलं नाही. जेवढं मी प्रेमळ दिसतोय ना तेवढा रागीट पण नाही. पोरे म्हणून सोडून देते तुला, आता पहिली एक कानाखाली टाकली असती. वैभव असं का बोलतोय? मी काय केले? तू काय केलंय? अगं सगळं करून तर करून वरून म्हणते मी काय केलंय. तुला काय गरज होती का सपनाला असं बोलायची? हा तुझा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचा सांग ना. सहज गिरते तिच्याशी बोलायला, तीच मला बोलली आमचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून. मग तुला काय गरज होती तिच्या घरी जायची? हा आणि गेली ती गेली तिला काय बोलली? का वैभव माझा आहे, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. अगं कधी बोललं मी तुला असं? कधीच नाही म्हणला. पण तुला का नाही आवडत मी? तुला माहिती ना मला नाही आवडत तू. मग कशाला असं बोलली तिला तू? अगं तुझ्या अशा बोलण्यामुळे ना ती माझ्याबरोबर बोलत नाही. आणि अजून काय बोलली तिला? तिनं जर मला भेटायचा प्रयत्न केला तर घरात नाव सांगणार? अगं सांग जा, नाही घाबरत मी कोणाच्या बापाला. वैभव मला असं नव्हतं बोलायचं, पण मला आहे ना तिचा लय राग आला होता. हे बघ छाया, अगं तुला मनापासून सांगतोय मी, मला नाही आवडत. मला फक्त सपन आवडत. आमचं दोघांचं ना एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे माझ्या मनात ना दुसरी कोणतीच पोरगी येऊ शकत नाही. तू माझा विषय ना मनातून काढून टाक. अगं भेटल ना तुला पण माझ्यापेक्षा चांगला पोरगा भेटेल. मला दुसरा कोणच नकोय, मला फक्त तूच पाहिजे. वैभ्या अरे हिला समजावणं म्हणजे ना स्वतःच्या भाऊ स्वतःच कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. म्हणतात ना पोरीचा मेंदू गुडघ्यात असतो, आता खरं आहे. ए संत्या चँड्री, तुला काय करायचंय रे? आमचं आम्ही दोघ जण बघून घेऊ, तू कशाला म्हणजे चोंबडेपणा करतोय? ए छाया, संत्या माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर नीट बोलायचं, कळलं का? ये चल. वैभव वैभव सॉरी ना. वा सेडे कर तू, घाबरला ना तू? काय नाही घाबरला, गवस घाबरला, मला माहिती घाबरला तू. गवस नाही घाबरलो रे. इथं काय करतोय मी एकटाच? अगं गुरांक आलोय. गुर कुठं? ती तिकडे खाली आहेत गुर. तू कुठं चालले? मी जाले शेतव. हा काय कावणीला हात लावलाय का तुम्ही आज? हा लावलाय कालपासून. तुमची झाली का? नाही आम्ही पण आजच लावलाय आवणीला हात. तू कधी जाणार? मी जाणार आहे दुपारी, अजून गुर बांधायच्यात, अजून शान काढायचे ले काम आहे. सगळं उरागलं का मी पण जाणार आहे मग दुपारी, तेवढंच आपले त्यांना मदत म्हणले. से तू मोबाईल घेणार होती ना ग? अरे घेणार होते, पण घरात थोडी अडचण आहे ना म्हणून मग आई म्हणते आता नको नंतर घेऊ. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे की जोपर्यंत तू मोबाईल घेत नाही ना तोपर्यंत मी माझ्या मोबाईल मध्ये ना तुला सगळं शिकीन मोबाईल कसं चालवायचं ते. आणि तुला ते इंस्टाग्राम ऍपचं तुला माहित नव्हतं ना? ये तुला दाखवतो मी ते मोबाईल मध्ये असते ते एक ऍप आहे बस. मग या सर ना तिकडं थोड. अगे इकडे वळलंय. हे बघ हे असं एक इंस्टाग्राम ऍप असते बघ, आता हे ओपन केलं ना. हा हे बघ हा माझा आय डी, हे बघ असं एक आय डी असते.
असं फॉलो केलं ना की मग तिकडे त्यांना रिक्वेस्ट जाते, तिने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर मग आपण तिच्या बोलू शकतो. अगं त्या काय सगळ्या ओळखीच्या नाही, त्या सगळ्या अनोळखी पुऱ्यात बाहेरच्या. आणि मग जर त्यांना कोणाला आपण आवडलो तर मग ते असं आपल्याला हाय असा मेसेज करतात. आणि किंवा म्हणजे आपल्याला जर कोणासोबत बोलायचं असेल तर मग आपण असं त्यांना आपण हाय करतोय. तू सगळ्या पुरुषांना बोलत नाही गे, सगळे कसं बोलणार तेव्हा. असं आपली फ्रेंडशिप जर कोणासोबत असेल तर त्याने आपल्याला आयडी दिलं तर मग आपण त्याला असं मेसेज करायचा. मी पण इंस्टा घेतले असं फॉलो करील ना. हा मग मी पण तुझ्या बोललो ना असं इंस्टाग्राम वरती. हा से तुला एक विचारू का, खरं खरं सांगशील का? विचार ना, तुला मी कधी खोटं सांगितलंय का? ती श्रावणी तुमच्याच कॉलेज मध्ये ना? हा आमच्याच कॉलेज मध्ये. आणि तुला मी सांगितलं होतं की, तरी परत परत विचारतोय. हा सांगितलं होते, पण तिचं कोणासोबत चालू आहे का ग? नाही श्रावणी तशी पोरगी नाही, श्रावणी लय भारी. मला पण अशीच पोर पाहिजे होती. काय बोलला? काय नाही. अगं पण किती काय झालं ना, तरी पोरींचं येणं कोणासोबत तरी चालूच असते. आणि त्यात ती कॉलेजला जाते बाहेर, पण लिहू असं तिचं कोणासोबत तरी चालू. नाही श्रावणी तशी पोरगी नाही, श्रावणी मला तिच्या मनातलं सगळं सांगते. बरं झालं बा पाऊस उघडला तू. मग काय मी आला, रात्रभर पडत आहे, वैताग आणला त्या पावसाने. त्या पोरला बोलाव ना, जेवायचं नाही का त्याला? ए पोरा ये खाऊन घे, पाऊस उघडलाय तर. पाण्याची बाटली द्या ना त्याला पाणी. तांबे राहिला गे रेसरून. आत्या उराकलं का तुमचं? नाही ना अजून, आहे एक क्वांट राहिले. तुमचं किती राहिले? आमचे दोन खासर राहिल्यात, उरकतील उद्यापर्यंत. तू कुठं आले इकडं? इकडंच आले होते पातोड घेऊन, मग याला आवडतात ना. ठीक आहे ये बस थोडं जेव. नाही नको, मी जेवून आले. अगं जेव थोडं. नाही नका. मला देऊ का पातोड? हे पोरा देऊ का तुला थोडं भात? नको मला. ठेवू का जा कोण? ठेवू. लागलं तुला तर घे मग थोडं काही. कुत्री तोंड घालील जेवणामध्ये. मग या कसं झालं पातळ? चांगले झाले. कोणी बनवलेत? मी बनवलं. आवडलं ना तुला? हा आवडलं. तसही तुझ्या हाताला लय चव आहे ना. तू खा की थोडासा भात. नाही नको, मी खाऊनच आले होते. जाणार तुमची माणसं वाट बघत असतील. नाही आमची माणसं जेवत यात तर तुम्हाला मदत करते. किती माणसांचा जीव जाणते ग, त्याच्या घरी जाशील त्याचं भाग्य उजळवशील. त्यात काय एवढं, मी मग याची मैत्रीण आहे, त्याच्यासाठी एवढं करू शकते. कर मग थोडी मदत, मग जा.